नमस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल चाळीस आमदारांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले आणि आता दोन्ही गटांनी शिवसेना आमचेच असल्याचा दावा केला आहे आणि याच प्रकरणी अद्याप देखील सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होताना दिसत आहे यामध्येच आता उद्धव ठाकरे यांची ताकद पुन्हा एकदा वाढली असून विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील विविध विविध पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातामध्ये शिवबंधन बांधत उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे दरम्यान आज अमरावती जिल्ह्यातील भाजप शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटात गटात पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे निश्चितपणे आगामी कालावधीमध्ये अमरावती जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान या पक्षप्रवेशावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी या संपूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत केलं यावेळी बोलत असताना आगामी कालावधीमध्ये शिवसेना निश्चितपणे दुपटीने आपलं अस्तित्व तयार करेल आपलं साम्राज्य तयार करेल खरं तर आता मला तुम्हाला देण्यासारखं काहीच नाही परंतु निश्चित निश्चितपणे या संकट काळात तुम्ही मला साथ दिली हे माझ्या कायम लक्षात राहील आणि याचा मोबदला निश्चितपणे तुम्हाला एक ना एक दिवस मिळेलच असं देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे